विद्यार्थ्यांनो, मागील पाठामध्ये आपण 1857 उठावाची कारणे पाहिली. आता हा उठाव अयशस्वी का झाला याची कारणे आपल्याला पाहायची. पहिलं कारण आहे, लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. याचं कारण असं की 1857 उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही. दिल्ली, आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इत्यादी प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला. मात्र उत्तर प्रदेशाकडील प्रदेश या लढ्यापासून अलिप्त राहिले. त्यामुळे इंग्रजांच्या शक्तीपुढे भारतीयांचा टिकाव लागला नाही आणि इंग्रजांनी हा उठाव दडपून टाकला. नंतर दुसरं कारण आहे, सर्वसामान्य नेत्याचा अभाव. इंग्रजांकडील सेनापती हे अत्यंत दक्ष व अनुभवी होते. उठावांचे नेते त्यांची बरोबरी करू शकले नाही. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता त्यांच्यासमोर येऊ शकला नाही आणि त्यामुळे हा उठाव अयशस्वी झाला. तिसरं कारण आहे, राजे रजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव. 1857 उठावात सामान्य जनता सहभागी झाली होती, परंतु ज्या प्रमाणात सामान्य माणसाचा पाठिंबा उठावास मिळावयास हवा होता त्या प्रमाणात तो मिळाला नाही. दक्षिणेकडे सामान्य जनतेबरोबर सरंजार ही तटस्थ राहिली. उठाववाल्यांनी प्रदेश आपल्या ताब्यात आल्यानंतर लुटालूट सुरू केली, त्यामुळे जनतेची त्यांना सहानुभूती मिळाली नाही. त्यानंतर लष्करी डावपेचांचा अभाव. इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद होती, पैसा होता, शिस्तबद्ध सैन्य, शस्त्रास्त्रे होती, अनुभवी सेनानी. मात्र उठावकऱ्यांकडे पारंपरिक पद्धतीचे शस्त्र होते आणि म्हणून इंग्रजांच्या अशा शक्तीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. तसंच आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल. तर जगातील अनेक देशाशी त्यांचा व्यापार होता. इंग्रजांनी आरमारी ताकद मोठी होती, जहाजे होते त्यांच्याकडे, सैन्य होते जास्त प्रमाणात, हे सगळ्या गोष्टी होत्या. उठावकऱ्याकडे मात्र या गोष्टीचा अभाव होता आणि म्हणून हा 1857 उठाव अयशस्वी झाला. आता या लढ्याचे काय परिणाम झाले हे समोर पाहणार आहोत.